गिरीश महाजन आणि मंगेशना माहित आहे ऍम्ब्युलन्स मध्ये. त्यांनी सांगितलं मी नाही, तब्येत खराब असताना पण त्यांची जिद्द आणि ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करत होतो. जेव्हा एकत्र लोक येतात तेव्हा भल्या भल्या ना कापर भरत धडकी भरते, आणि ते आम्ही दाखवून दिलेला ते सच्चाईची एकजूट होती आणि त्याच्या मागे एक भूमिका होती. या राज्यातल्या जनतेचं हित होतं. गेल्या 2.5 वर्षातला कारभार आपण जर पाहिला आणि गेल्या 4-5 महिन्यातला कारभार जर आपण पाहिला तर जे प्रलंबित असलेले सगळे विषय आम्ही मार्गी लावतोय, नवीन निर्णय घेतोय, लोकहिताचे निर्णय घेतोय. पण झाल्यानंतर पहिला निर्णय आम्ही डिझेल पेट्रोलचे दर कमी करण्याचा केला. हे असे अनेक निर्णय या सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केलेले आहेत. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी सभा आज या ठिकाणी येताना पाहिलं, सभेमध्ये देखील आपण आपल्याला माहीत होतं की मुख्यमंत्री काही येत नाहीत, तरी सुद्धा आपला विश्वास अतिशय दांडगा होता. आपली एकजूट महत्त्वाची आहे. बडगुजर समाज छोटा असला तरी सुद्धा तुमची एकजूट महत्त्वाची आहे. पाची आपण जेव्हा मूठ आवळतो आणि मग त्या मुठीची ताकद काय असते ती या राज्यातल्याने देशातल्याने जगभराने पाहिली आहे. की जेव्हा एकत्र लोक येतात तेव्हा भल्या भल्या ना कापर भरत धडकी भरते, आणि ते आम्ही दाखवून दिलेला ते सच्चाईची एकजूट होती आणि त्याच्या मागे एक भूमिका होती. या राज्यातल्या जनतेचं हित होतं. डोळ्यासमोर ठेवलं की त्याला कोणी पराभूत करू शकत नाही. ते मी सांगत नाही कसे आले ते सांगू. गिरीश महाजन आणि मंगेशना माहित आहे ॲम्ब्युलन्स मध्ये. त्यांनी सांगितलं मी नाही. तब्येत खराब असताना पण त्यांची जिद्द आणि ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करत होतो. बाकी त्याच्यात मी जात नाही, ते आपण सगळ्यांनी तेव्हा सगळ्या एपिसोड या मीडियाने सगळं दाखवलंय. राष्ट्रीय नॅशनल इंटरनॅशनल सगळ्या मीडियावर आम्हीच होतो, बरोबर ना? त्या काळात आम्हीच सगळ्या बातम्या तुम्हाला दिल्या. आणि त्याचमुळे एवढी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे कोण एकनाथ शिंदे. हा एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता होता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच म्हणून काम करेल. शेवटी सरकार कोणासाठी आहे? सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे. या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, वारकऱ्यांसाठी, धारकऱ्यांसाठी, सर्व समाजातल्या प्रत्येक घटक, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, माता भगिनी असेल, त्यांचा सन्मान असेल. आणि म्हणून आम्ही जेव्हापासून या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळामध्ये. परंतु आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेले निर्णय हा प्रत्येक निर्णय हा समाजाच्या हिताचा होता, शेतकऱ्यांच्या हिताचा होता, बळीराजाच्या हिताचा होता, कष्टकऱ्यांच्या फायद्याचा होता. आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये कमी वेळेत या ठिकाणी हे सरकार लोकप्रिय होत आहे. आज आपण गेल्या 2.5 वर्षातला कारभार आपण जर पाहिला आणि गेल्या 4-5 महिन्यातला कारभार जर आपण पाहिला तर जे प्रलंबित असलेले सगळे विषय आम्ही मार्गी लावतोय, नवीन निर्णय घेतोय, लोकहिताचे निर्णय घेतोय. आज गुलाबरावांचं खातं असेल, पाणी पुरवठा, किती पाणी पुरवठा योजना 6 महिन्यात आपण पूर्ण मंजूर केल्या. गुलाबराव 30,000 पाणी पुरवठा योजना हा देखील रेकॉर्ड आहे, इतिहास आहे. ग्रामविकास मंत्री इकडे बसलेत, त्यांच्या देखील खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या योजना आपण करतोय. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाला देखील न्याय देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून मला सांगायला या ठिकाणी आनंद अभिमान आहे की आम्ही घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत. धाडसाने आम्ही निर्णय घेतलेत.